खेळाडूची जेव्हा आपण टिप्स ऐकतो ना सर, निश्चितच त्या मॅच मध्ये आपल्याला ते फायद्याचं ठरतं. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला खेळाडूने 2 षटकार खेचले होते, त्यानंतर लॉंग ऑफ ऑनच्या क्षेत्रक्षणाने येऊन काहीतरी टिप्स दिल्या आणि शेवटचे 4 चेंडू उत्तमरित्या गेले. तर बघा, तुम्ही ज्यावेळेस टिप्स घेताना एखाद्या मोठ्या खेळाडूकडून, त्यावेळेस तुम्हाला निश्चितच ते टिप्स ही कामी येते. तर मैदानामध्ये आगमन झालेलं आहे बनी यो ससा. ससा आणि कासवाची ही शर्यत. चला, मैदानामध्ये बनी आलेला आहे. चला बन्नी, आपल्याला आता एंटरटेन करायचं आहे शेक हँड करताना आणि काहीतरी टिप्स देताना. इथे मात्र बन्नी एकच कॅरेक्टर मैदानामध्ये. प्रेम चव्हाण याचं सुद्धा स्वागत आहे. एक जबरदस्त बॅट्समन आहे. संपूर्ण नंद सर असतील, तसेच मगन कालेकर साहेब असतील कुकस्याचे, यांचं सुद्धा आगमन VIP डाईज वरती मंचाची शोभा वाढवताना आजचे आमचे मान्यवर. चला बनी, आपण खेळ चालू करायला सांगायचंय पंचांना. पूर्णानंद पांडे सरांना की आपण आमच्या मान सन्मानाचा सत्कार सन्मानाचा मान घ्यायचंय. चला मॅच ऑन होते, गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज सर्वेश. सर्वेश उंचखुरा असा हा गोलंदाज, ज्याने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आणि चांगली फलंदाजी सुद्धा केलेली सर्वेश याने. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स त्याच्या मार्फत सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. मी विनंती करतो संपूर्ण नंद पांडे साहेबांना की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा. भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. संपूर्ण नंद पांडे सर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. इथं मात्र बॅटची एज लागलेले. चेंडू येतो फाईन लेगच्या रिझनला आणि चेंडू सीमा पार होतोय. चौकार आणि खातो ओपन होतोय तो फलंदाज प्रतीक याचा आणि चौकार आणि संघाचं सुद्धा खातं ओपन होतोय. धावसंख्या 4. दरम्यान पांडे सरांचा आपण सन्मान पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सदिच्छा भेट दिली जाते, सन्मान चिन्ह दिलं जात आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले हे मान्यवर, धन्यवाद पांडे सर. सुंदर सुरुवातीते मात्र बॅटची एज लागली. 4 धावाने संघाचं खातं होतोय. श्रीगणेश होतोय. सर्वेश सामना करेल प्रतीक होता. मात्र चेंडूला भिडकावून दिलाय मोठा फटका लॉंग लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. तसेच मी विनंती करतोय मगन कालेकर साहेबांना की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचंय. कुकसेचे उद्योजक मगन कालेकर साहेब
मगन दादांचा स्वागत सत्कार होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ दिले जात आहे. मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर सुंदर फटका होता, चेंडूला भिडकावून दिला होता, 6 धावांसाठी षटकार. चला दुसरा चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. धावसंख्या होती ती 10. चांगली सुरुवात इथे मात्र प्रतीक याच्याकडनं. बघा डुंगे संघ आपल्याला नवीन चेंडू द्यायचा आहे. चला पंचांनी नोंद घ्यायची. 3:30 वरती मॅच सुरू झालेली आणि 3:55 वरती 5 षटक टाकून झाले पाहिजेत, अन्यथा 1 क्षेत्ररक्षक 30-yard circle मध्ये एक्स्ट्रा घ्यायला लागेल. डुंगे संघ याची आपण नोंद घ्यायची. 3:30 झालेले 3:55 पर्यंत 5 षटक टाकून झाले पाहिजेत. 6 षटकांचा सामना असणार आहे. गोलंदाजीसाठी तयार सर्वेश. इथे मात्र चेंडूला ढकललाय तो सिली मिड ऑफच्या रिझनला. 1 धाव 1 धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11 वरती. सन्माननीय व्यासपीठ मान्यवरांनी सजलेला. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. बीट होतो बॅट्समन. चांगली सुरुवात मात्र म्हणावी लागणार आहे. 1 षटकार 1 चौकार ठोकलाय तो फलंदाज प्रतीक याने. सामना करतोय तो राहुल सर्वेश. इथे मात्र चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला गॅप मध्ये ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्या पुढे सरसावते ती 12 धावा. धावफळकर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सर्वेश सामना करतो प्रतीक. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यशस्वी झाला नाही आणि गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडतो. पहिली षटकाची समाप्ती झालेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली ती बिनबाद 12. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती रिग्नेश इलेवन राहणाऱ्या संघाची. चांगली सुरुवात झाली आहे रिग्नेश इलेवन या संघाची. मात्र 2 चेंडूवर मोठे फटके खाल्ले होते सर्वेशने, चौकार आणि षटकार. मात्र शेवटचे जे 4 चेंडूंचा विचार केला ना, तर 4 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगला कमबॅक केलाय सर्वेश याने आपल्या गोलंदाजीमध्ये. निश्चित सर, चांगल्या प्रकारे कमबॅक इथे सर्वेशाच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या होत्या. चांगला कमबॅक सर्वेशाचा सुद्धा. मात्र कुठल्या प्रकारचा गडीबाद झालेला नाही आहे, त्यामुळे धावफलकावरती ही धावा चांगली दिसते. जर इथे एखादा गडीबाद झाला असता ना, तर निश्चितच आपण 50-50 म्हटलं असतं. चला नवीन गोलंदाज येतोय जयेश मॅन फ्रॉम पीसे. गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र स्वर चेंडू पंचा बळवंत दळवी यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते होती 13. सामना करेल तो फलंदाज राहुल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर राहुल याची खेळी संपुष्टात आली असती. बघा पॅनल्टी लागलेली आहे. डुंगे संघ तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी आहे ड्रेसिंग साठी. या धावा आम्ही आता ऍड करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली, धावा ऍड करायचे आहेत. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतला नव्हता, सबमरीन डिलेवरी. चेंडू खालीच राहिला होता. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 13 वरती.
पुन्हा एकदा वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सर चेंडू ऑफ साईडच्या रिझनला येतोय आणि फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतोय तो ऑन साईडच्या रिझनला. मयूर सर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय, आउट स्विंग होतोय आणि फलंदाज खेळतोय इन स्विंगसाठी. त्याप्रमाणे म्हणून फलंदाजी जी जो फलंदाज आहे तो चेंडू आणि फळीचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही आपल्याला. निश्चितच इथे गोलंदाजाला अनालाइज करायला लागणार आहे ते फलंदाज राहुल याला आणि त्यानंतरच पुढची रणनीती ठरावी लागणार आहे. पाच चेंडू बीट झालेला आहे फलंदाज. पुन्हा एकदा चेंडू हवे होते, आता मात्र दडपण खाली आला होता आणि इथे मात्र सुंदर प्रयत्न आणि इथे मात्र सर रनआउटची संधी सुद्धा गमावलेली. म्हणजे एकाच चेंडूवरती तुम्हाला दोन दोन वेळा जीवनदान. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता ते सुद्धा हिट लागला नाही, झेल झाला होता तिथे सुद्धा झेल सुटला. म्हणजे एका चेंडूवरती दोन जीवनदान आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 वरती. क्षेत्ररक्षण हे चांगलं करावं लागतं, कारण की क्षेत्ररक्षण जर चांगलं केलं ना क्षेत्ररक्षकांनी तर तिथे कॉन्फिडेन्स वाढतो तो मात्र गोलंदाजाचा. आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण हे मनोबल वाढवत असतो गोलंदाजाचं. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय सुंदर आउट स्विंग त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो फुलटो चेंडू, खराब चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार घेतला. चेंडूला भिडकावून दिला लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. एक आख मारू तो निश्चितच सर ज्या फटक्याची आवश्यकता होती मागील काही चेंडूंपासून जे थांबवण्यात आलं होतं. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती फक्त मोठे फटके आले होते, त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि आता या चेंडूवरती मोठा फटका षटकारासाठी. इथे मात्र सुंदर फटका चेंडूला खेळलेला आहे तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षकाचं आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22 वरती. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांच्या समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली ती 22. कुठल्याही प्रकारचा गडीबाद झालेला नाहीये सर. मात्र चांगली इथे मात्र या षटकामध्ये गोलंदाजी केली होती गोलंदाज जयेश आणि षटकार जरी खाल्ला असेल तरी फक्त आणि फक्त त्यानंतर 4 धावा खर्च केल्यात पुढील 4 चेंडूवरती. चांगली गोलंदाजी झाली पण चांगली फलंदाजी झाली, कारण की 22 धावा धावफळकावर लागल्यात. कोणताही गडी बाद झालेला नाही. जेव्हा गडी बाद होत नाही ना तेव्हा स्लॉग ओव्हर मध्ये ना संघाकडे एक तोफखाना असतो, तो तोफखाना ते युज करू शकतात स्लॉग ओव्हर मध्ये. निश्चितच मिडल ऑर्डरचे जे हार्ड हिटर असतात ना सर, त्यांना पूर्णपणे लायसन मिळालेला असतो तुम्हाला चेंडूला बाहेर फेकण्याचा. त्यामुळे इथे संधी असणार आहे मिडल ऑर्डरला सुद्धा. मात्र टॉप ऑर्डर आतापर्यंत सुद्धा योग्यरित्या काम करतोय. पॅनल्टीच्या धावा आम्ही 2 षटकानंतर ऍड करतोय. धावसंख्या झाली होती ती 22 आणि या 2 धावा ऍड झालेल्या आहेत 24 धावा. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सर्वेश, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, गडी प्राप्त करण्यात यश आले नाही, मात्र 12 धावा दिल्या होत्या. पाहूया सर्वेश इथे मात्र सर्वेश याचा स्वेअर चेंडू पंतांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 25. राहुल ज्याने 5 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र एक षटकार ठोकला, चांगला फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. रिग्नेश इलेव्हन राणा संघाचा खेळाडू इथे मात्र स्टेप मध्ये चुकताना गोलंदाज पंच बन्नी यांचा डॉटचा इशारा सुंदर होता आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बळवंत सर यांना आपण निश्चितच पाहू शकता, मॅन फ्रॉम देवरुंग. इथे मात्र बॅटची एज लागतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो फाईन लेगच्या रिजनला. 4 धावांसाठी चौकार.
आणि सर दुसऱ्या वेळेस असा चौकार आलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 29 वरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज सर्वेश सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. मोठा फटका चेंडूला गॅप मध्ये खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगला जज केला आणि प्रतीक याची खेळी संपुष्टात. राहुल याची खेळी संपुष्टात. त्यानंतर योगेश म्हात्रे यांना विनंती असेल आपण सुद्धा आमच्या सत्कार सन्मानाचा स्वीकार करावा. निखिलेश गुटनाटेक आणि सिक्सर देख आणि का निखिलेश साठी एवढी मोठी अपील केली होती त्या डुंग्याच्या खेळाडूंनी त्याचा प्रत्यय इथे दाखवताना हा एक जबरदस्त फलंदाज आहे, जबरदस्त खेळाडू आहे आणि त्यांनी प्रत्येक वेळेला साबित केलेलं आहे आपल्या खेळाला. या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे होते ती 35 वरती. चांगल्या स्थितीमध्ये योगेश म्हात्रे यांचा सत्कार सन्मान होताना निखिलेश याने दाखवून दिलेला आहे षटकार ठोकून धावसंख्या होते ती 35. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज सर्वेश. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलेला नाहीये म्हणजे बॅटला चेंडू लागला होता. लेग बाय सॉरी लेग बायच्या रूपामध्ये ही धाव. आता मात्र सलामीला आलेला फलंदाज प्रतीक ज्याने एक षटकार आणि एक चौकार ठोकलेला आहे. धावसंख्या होते ती 36. तिसरं षटक अजूनही मार्ग असते. मग स्पीड अप करायचं आहे. आपल्याकडे फक्त 12 मिनिटांचा धावधी उरलेला आहे पुढचे षटक टाकण्यासाठी. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय तो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे चांगली फेकी आणि चांगला कलेक्ट केला गोलंदाजाने. एकच धाव आणि 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे ती 37. हॅलो, चांगली सुरुवात म्हणता येईल रिग्नेश 11 या संघाची, कारण की 3 षटकं समाप्त झालेले आहेत आणि धावफडकावर धावा लागल्यात 37. एक गडी बाद 37. जर आपण सरासरीचा विचार केला
तर 12.33 सरासरीने धावा जमा झाल्यात आणि या ग्राउंडवर 12 सरासरी आपण सकाळपासून पाहतोय की 12 जास्त सरासरी धावा जमा केली जाते. चांगली सुरुवात म्हणता येईल विघ्नेश इलेव्हन या संघाची. हा निश्चितच सर, 37 धावा झालेल्या, 3 षटकांची समाप्ती झालेली. मात्र आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं, एक सकाळच्या सत्रामध्ये 3 षटकांमध्ये अशाच प्रकारची काहीतरी धावसंख्या होती, 37 आणि 38. मात्र पुढील 2 षटकामध्ये चांगला कमबॅक केला होता गोलंदाजाने. इथे मात्र त्या प्रकारचा कमबॅक होत आहे का नाही आपण पाहूया. का पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करून जो धावसंख्या मेंटेन केलेली आतापर्यंत तिला 60+ पर्यंत घेऊन जात आहे ते दोन्ही फलंदाज. पाहायला विचारू नका आपण शंभूराजे चषकामधील ही दुसरी सेमीफायनलची मॅच. सध्या मयूर सर, आपण क्रिकेटचा जर विचार केला, भिवंडी क्रिकेटचा, तर 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत नाही. 4-4 षटकांचे सामने असतात आणि 2 ते 3-4 फलंदाज असतात ते स्लॉग करण्याचा प्रयत्न करतात. 6 षटकामध्ये आपल्याला आपले विकेट टिकवावे लागतात आणि शेवटच्या 2 षटकामध्ये हाणामारीचं जे आहे ती करावी लागते. हा निश्चितच सर, 6 षटकांचे सामने असतील. पूर्वी चॅलेंजला आपण 8-8 षटकांचे सामने पाहिलेत आणि त्यावेळेस काही गोलंदाजी असायची, काही फलंदाजी असायची. तुम्हाला प्रत्येक चेंडू हा विचार करून खेळायला लागायचा, कारण का तुमच्याकडे 48 चेंडू असायचे खेळण्यासाठी. तर गोलंदाज तयार होतो. इथे मात्र गोलंदाज जयेश, इथे मात्र खूपच स्वेअर चेंडू, अतिशय खराब चेंडू होता. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38. मात्र चेंडू जातो तो वेकेंट एरिया मध्ये. मात्र तोपर्यंत 2 धाव पूर्ण केलेले आहेत आणि या 2 धावांनी संघाचा धाव फलक हलत राहत आहे. धावसंख्या होते ती 40. चांगल्या स्थितीमध्ये जातोय तो रिग्नेश इलेव्हन. हा संघ चॅम्पियन संघ आहे मित्रांनो, आर्यन चषकाचा विजेता संघ होता आणि त्याच प्रकारचा खेळ आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रिग्नेश इलेव्हन रानालकडून. दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले आहे सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये. जर विचार केला तर जॉली वरालदेवी चषक 2024 या हंगामामध्ये आपण पाहिलं, नील एंटरप्राइजेस संघाने त्याचं प्रथम पारितोषिक मिळवलं होतं. म्हणजे चॅम्पियन संघ आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं होतं ना, तर फायनलच्या पहिले फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आणि तिथे सुद्धा सुंदर झेल पकडला. सोपं नसतं दुपारच्या सत्रामध्ये असं झेल पकडणं आणि खेळ ही संपुष्टात होते. इथे ते फलंदाज प्रतिक्याची तुझ्यामुळे झाला. आणि निश्चितच सर, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सलामीला आलेला फलंदाज प्रतीक हा बाद झालेला आहे. मात्र जाता जाता चांगली फलंदाजी केली, 14 धावांचं योगदान त्यांनी दिलं. 14 धावांचं योगदान राहुल यांनी सुद्धा दिलं. निखिलेश याने आतापर्यंत एक षटकार ठोकलेला आहे 6 धावांवरती, तो सुद्धा खेळतोय. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 40. आपण सन्माननीय व्यासपीठ पाहू शकतो. प्रेम चव्हाण असेल, मिलिन मात्रे असतील. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि सुंदर सुंदर प्रयत्न होता, अतिशय सुंदर चेंडू 6 धावांसाठी शकता. बघा निश्चितच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता, बॅनरला हिट केला असता जर हात नसता टाकला. आणि निश्चितच क्षेत्ररक्षण हा चेंडू अडवण्यासाठीच असतो ना की समोरच्याला पारितोषिक जिंकून देण्यासाठी असतो. चला गोलंदाज तयार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडून LBW दात मागताना चेंडू जातो थर्डमॅनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे चांगली फेक आहे. मात्र तोपर्यंत सहज गत्या 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 48 वरती. चौथं षटक अजूनही मार्गस्थ आहे. चौथं षटक अजूनही मार्गस्थ आहे.
चला स्पीडअप करायचं आहे पंच बघा आपल्याकडे टाइम 6 मिनिटांचा अवधी उरलेला आहे यानंतरचा एक षटक आणि हा षटकातील चेंडू पकडून 6 मिनिटांमध्ये कव्हर व्हायला पाहिजेत अन्यथा 30 यार्ड सर्कल मध्ये अजून एक खेळाडू येईल मोठा फटका चेंडू लॉंग ऑनच्या रीजनला 6 धावांसाठी षटकार स्लॉट मध्ये टाकला होता आणि त्याला भिडकावून दिला होता लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 54 वरती सुंदर फलंदाजी करतोय तिथे आता मात्र नवीन आलेला फलंदाज सुशांत याने 2 षटकार ठोकलेले तर आगमन होतंय सन्माननीय नगरसेवक संजयबाई म्हात्रे यांचं VIP डायज वरती आपलं मायरा चषक 2 प्रेझेंट शंभूराजे चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथेकडे पंचांकडे दाद मागताना चला षटक समाप्तीचा इशारा तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे ती 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे ती 54 तर सन्माननीय पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना दुसरा सेमीफायनलचा सामना रिग्नेश 11 रानाल विपक्ष नील एंटरप्राइजेस डुंगे नील एंटरप्राइजेस डुंगे संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आतापर्यंत तो कुठं योग्य दिसताना दिसत नाहीये कारण का 4 षटकांची समाप्ती झालेली आहे धावसंख्या झालेली आहे ती 54 दोनच गडी बाद झालेले आहेत आणि 54 धावा 4 षटकामध्ये खर्च केलेले आहेत आता मात्र गोलंदाजीसाठी तयार होतोय तो गोलंदाज मानव मॅन फ्रॉम पीसे हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे चांगला गोलंदाज आहे स्ट्राईक वरती निकिलेश मॅन फ्रॉम शेलार पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय मानव याच्या विरोधात पंचांना विनंती असेल 4 मिनिटाच्या आतमध्ये हा षटक व्हायला पाहिजे अन्यथा 38 सर्कल मध्ये अजून एक खेळाडू मोठा फटका चेंडूला भिडकावून दिलाय 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या वरून षटकार निखिलेश याने पाहिलं होतं चेंडू रडारमध्ये होता आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं थेट स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार या 6 धावेने धावसंख्या उसळते 60 रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि चांगला कमबॅक या चेंडूवरती पाहिलं होतं फलंदाज रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा आणि पहिला चेंडू डाव्या साईडला ठेवला आणि चेंडूचं रूपांतर निर्धाव होतो डॉट चेंडू चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे 3 मिनिटाच्या आत आपण 4 चेंडू टाकायचे आहेत अन्यथा 38 सर्कलमध्ये एक खेळाडू येईल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न इथं मात्र स्वेअर जातोय चेंडू जास्त वळतोय पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या होते 61 चांगली फलंदाजी करतोय इथे फलंदाज निखिलेश आणि सुशांत आत्तापर्यंत दोघांनी 2-2 षटकार ठोकलेले आहेत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय चेंडू जास्तच वळतोय जास्त स्विंग गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय धावसंख्या होते 62 सन्माननीय पाहुण्यांनी सजलेला आजचा हा व्यासपीठ आदरणीय नगरसेवक संजयबाई म्हात्रे इथे मात्र चेंडूला खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि तोपर्यंत एकच धाव एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 63-63 63 धावा झालेल्या आहेत 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज मानव चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी कमबॅक केलंय त्यांनी पुढचा चेंडू मानव याचा आतापर्यंत जोरदार प्रहार चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी षटकार
आपण जर सुशांतचं विवरण पाहिलं ना, तर पहिल्या चेंडूवर षटकार मग डॉट, मग षटकार मग डॉट आणि मग षटकार. आता बघू ह्या डॉट येत आहे का चेंडूवर षटकार येतोय ते आपल्याला पाहायचं आहे. अजूनही षटकातील काही चेंडू शेष आहेत आणि मैदानात बनी सगळ्यांचं एंटरटेनमेंट करतंय. क्रिकेटचं एंटरटेनमेंट तर केलंच जात आहे, पण बनीसुद्धा सगळ्यांचं एंटरटेनमेंट करताना आपल्याला दिसतोय. निश्चितच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली आतापर्यंत ती रिग्नेशिल रानालच्या चारही फलंदाजाने. जबरदस्त धावा कुठल्यात आपल्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 69. अजूनही काही चेंडू शेष आहेत. सहा षटकांचा सामना आपण पाहतोय, दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. गोलंदाज तयार. इथे मात्र चांगला चेंडू ब्लॉकॉल मध्ये टाकला होता एकदा पूर्ण डायरेक्टीत, मात्र तोपर्यंत सुखरूप पोचला होता तो फलंदाज निखिलेश. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या होती ती 70. 70 धावा झालेल्या आहेत. चला स्पीड अप करायचंय, शेवटचे काही सेकंद बाकी आहेत. शेवटचा चेंडू गोलंदाजीसाठी तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. चला टाइम मध्ये 5 षटक झालेले आहेत, त्यामुळे 38 सर्कल मध्ये कुठल्याही प्रकारचा खेळाडू येणार नाहीये. शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो पाळा विसरू नका, कारण का 5 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 5 षटकांमध्ये रिग्नेशिल रानाल संघाने धावा ज्या काढलेल्या आहेत त्या 70. दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी 14-14 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर निखिलेश आणि सुशांत यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. सुशांत हा 19 धावसंख्येवर खेळतोय, तर निखिलेश हा खेळतो वैयक्तिक 15 या धावसंख्येवर. चांगल्या प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाजांची. स्ट्राईकवरती येतोय तो सुशांत, मॅन फ्रॉम ओवली. ओवलीचा हा खेळाडू, तसेच या स्पर्धेला ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलं सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे असतील, सन्माननीय संजयभाई म्हात्रे असतील, नगरसेवक आपलं सुद्धा मनापासून आभारी आहे. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज प्रदीप. चेंडू हाऊ येते स्क्वेअर लेगच्या रिजनला चांगला झेल. पाहुण्यांच्या माहितीसाठी अंजुमन संघाने फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो धनिश गणेश. अंजुमन संघाने फायनलचा तिकीट मिळवलेला आहे, फायनलमध्ये गेलेला आहे अंजुमन. जयश्रीराम ठाकूरपाडा संघाला पराभूत केलं होतं सेमीफायनलमध्ये आणि आपण दुसरी सेमीफायनल पाहत आहोत. रिग्नेश 11 रानाल विपक्ष नील एंटरप्राइजेस डुंगे. डुंगेचा संघ क्षेत्ररक्षण करताना आणि रिग्नेशने आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी केली. 70 धावा कुठलेल्या आहेत आतापर्यंत. 5 चेंडू अजूनही शेष आहेत. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, फेकी केलेली नाहीये. मात्र एकच धाव स्ट्राईकवरती येतोय तो शेलारचा खेळाडू निखिलेश. हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि सातत्याने याला सुद्धा आम्ही अंडर 19 माध्यमातून पाहत आलेलो. चांगला खेळ आहे त्याच्याकडे सुद्धा. रोहित सामना करेल निखिलेश. सुंदर चेंडू, मात्र तितका सुंदर फटका होता सर.
आणि इथे मात्र झेल सुटतोय निखिलेश याचा, मागात पडू शकतो कारण अजूनही दोन चेंडू, दोन ते काही चेंडू शेष आहेत, धावसंख्या होते ती 77. मोठा फटका आला तर 80+ मोठा स्कोर बनू शकतो. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू टाकला होता, इथे मात्र समजला नाहीये निखिलेश याला. एकदा पूर्ण झालेले आणि इथे मात्र पंच कोण बाद आहेत. निखिलेश याची खेळी संपुष्टात, पंच निर्णय सांगायचा आहे कोण बाद आहे. गणेश, गणेश आपण बाद आहात तर निखिले तुम्ही नॉन स्ट्राईकलाच राहणार आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती नवीन फलंदाज येणार आहे. नवीन फलंदाज राहू दे, लागचा बॉल. धावसंख्या होते ती 78. शेवटचा चेंडू, आपण पाहता दुसरा सेमी फायनलचा सामना. पहिल्या सेमी फायनलमध्ये अंजुमन संघाने विजय संपादन करून फायनलचं तिकीट मिळवलेलं आहे. शेवटचा चेंडू, इथं मात्र चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या रिजनला, एक धाव पूर्ण. दरम्यान 6 षटक पूर्ण झालेत आणि 6 षटकात धावपळकावर धावा लागल्यात. 79 जिंकण्यासाठी 80 धावांची आवश्यकता आहे, ती मात्र नील एंटरप्राइजेस ढुंगे या संघाला. जर विचार केला आपण तर चांगली फलंदाजी आपण पाहिली प्रत्येक आणि राहुलकडून, त्यांनी दोघांनी चांगली सुरुवात करून दिली. प्रत्येकी 14 धावा त्यांनी कुठल्या आणि तंबूचा रस्ता पकडला. त्यानंतर मात्र निखिलेश आणि आपण सुशांत याचा विचार केला तर दोघांनी हानामारीस क्रिकेट खेळलं. तर निखिलेशच्या बॅटमधून आपण विचार केला तर त्याने 3 मोठे फटके मारले आणि सुशांत याच्या बॅटमधून पाहिलं तर त्यांनीही 3 मोठे फटके मारले. या दोघांनी मिळून जवळजवळ 39 धावा कुठल्या. निखिलेशच्या बॅटमधून 20 धावा आल्या, सुशांतच्या बॅटमधून 19 धावा आल्या आणि फळस्वरूप आपण धावफळकावर पाहताय हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळते सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये, जिथे स्कोरबोर्डवर लागल्यात 79 धावा आणि जिंकण्यासाठी 80 धावांची आवश्यकता. टार्गेट आहे 80 धावांचं आणि सरासरी जेव्हा नील एंटरप्राइजेस हा संघ फलंदाजीसाठी उतरेल ना तर त्यांना धावा कराव्या लागतील. त्या मात्र 13.33 सरासरीने ह्या धावा जमा करायच्या आहेत त्या मात्र नील एंटरप्राइजेस ढुंगी या संघाला. रिग्नेश 11 या संघाने मात्र चांगली फलंदाजी करून एक बाजू आपली मजबूत करून घेतलेली आहे, पण अजूनही 2 क्षेत्र शिल्लक आहेत. एक मात्र क्षेत्ररक्षण आणि एक मात्र गोलंदाजी, त्या दोन्ही क्षेत्रांवर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. जिथे आपण पाहिलं अंजुमन या संघाने फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण चांगलं केलं, या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आणि फळस्वरूप आपण पाहताय शंभू राजे चषक 2024 फायनलमध्ये जो दाखल झालेला संघ आहे तो मात्र अंजुमन. चला नील एंटरप्राइजेस ढुंगे संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या 9. तर आगमन होतं VIP डाईज वरती करेश म्हात्रे वाला भादवड. दादा कालच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय लेट जगन्नाथ स्मृती चषक बदलापूर येथे. चांगला परफॉर्मन्स त्यांच्या मार्फत सुद्धा आला होता भादवडच्या संघाकडून. तर रनर अप राहिला त्या स्पर्धेचा.
वेलकम। चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी आपण पाहिली करिश म्हात्रे यांच्याकडून। दादांचा फॉर्म यावर्षी खूप चांगला आहे आणि चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि त्यात त्यांना मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक मिळालं यानंतर त्यांचा खेळ अजूनही वाढेल। पुढच्या स्पर्धांमध्ये ते अजून पुढे चांगली आपल्या संघासाठी कामगिरी करतील। निश्चितच ज्या प्रकारे संघ बांधलाय ना सर भादवडचा, बाला तारे असतील, करेश दादा असेल आणि सागर तारे आणि योगेश दादा तारे असतील, असे चारच अनुभवी संघ आणि बाकी सात खेळाडू एक उत्तमरित्या घडवत घेतलेले। प्रशांत असेल, तुषार जोशी असेल, निकित याला सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रेन करत आहे। मध्यंतरी क्रिकेट सोडला होता निकित आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलेला आहे। एक जबरदस्त संघ बांधत घेतलेला आहे। प्रतीक दिवेकर असो, तुषार दिवेकर असो, तुषार जोशी असो, चांगल्या प्रकारे भादवडची टीम सुद्धा या बाळा तारे आणि करेश दादा याने बांधत घेतलेले आहे। आणि त्याचं काल आपण प्रत्यक्ष बघितलं, सेमी रनर अप संघ राहिला तो लेट जगन्नाथमूर्ती चषक बदलापूर येथे। हा संघ आपल्या भिवंडीच्या बाहेर क्षेत्रामध्ये नाव कमवणारे 4 ते 5 असे संघ आहेत। त्या संघामध्ये आपण भादवड या संघाचं हे नाव मोजतो, कारण की कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हे सुद्धा चांगलं क्रिकेट आहे। आणि त्या आपण ह्यापूर्वी विचार केला की जयदुर्गा भादवड हाही संघ होता, जयदुर्गा भादवड बी हा संघ, तोही संघ याच खेळाडूंनी भरलेला होता, पण तेव्हा यूट्यूब नसल्या कारणास्तव त्या संघाची तेवढी वाहवा झाली नाही। पण गोरसई बीच्या अगोदर जर कोणता संघ बाहेर जाऊन स्पर्धा जिंकत असेल तो फक्त एकच संघ होता, जयदुर्गा बी। आणि निश्चितच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो संघाच्या नावापुढे बी लावाचा ट्रेंड जो कोणी हनला असेल ना त्याचं संपूर्ण श्रेय जयदुर्गा बीला जातो। आणि चांगल्या प्रकारे संघ होता तेव्हा तो जयदुर्गा बीचा। आम्ही आनंद पेरणा ट्रॉफी आय थिंक 2011-12 चॅलेंज इथे त्यांनी जिंकली होती, त्यानंतर आरके ट्रॉफीसुद्धा जिंकली होती। आणि सर बी इंडियनला भिवंडीमध्ये जर कोणी जास्तीत जास्त हरवण्याचा प्रयत्न केला असेल ना तर तो जयदुर्गा बी या संघाने केला आहे। त्यामुळे एक चांगला संघ जयदुर्गा बी, आज आपण एक गाव एक गट या नावाने अनेक नावांमध्ये त्याला भादवड ब या संघ नावाने पाहत आहोत। आणि एक जबरदस्त टीम होती त्यावेळेस आणि त्यातलेच हे दोन खेळाडू बाळा तारे आणि करेश म्हात्रे। नक्कीच आता मात्र 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज भावेश आणि देवेन आणि गोलंदाजी गोलंदाज राहुल, बघूया कशाप्रकारे फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज। चांगली सुरुवात करून द्यावी लागेल ती मात्र नील एंटरप्राइजेस संघाला। पहिला चेंडू राहुल याचा खेळून काढेल फलंदाज भावेश। बघूया पंचांकडून वाईटचा इशारा, अवंतर धाव्याने सुरुवात होती आहे ती मात्र नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाची खातं उघडलंय। बघूया 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील प्रत्येक षटकामध्ये नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाला। संघ चांगली बॅटिंग लाईनअप आहे नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाकडे। पुन्हा एकदा गोलंदाज राहुल सज्ज, आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा अपील केली जाते आहे आणि पंचांकडून कोणताही इशारा येत नाही आहे। लेग पायचा इशारा आलेला आहे आणि या एक थवेने धावफळक पुन्हा एकदा पुढे सरकतंय। धावफळकावर धावायला लागल्या त्या दोन, चेंडू हा यष्ट्यांच्या बाहेर असल्यामुळे पंचांकडून LBW अपील ही फेटाळून लावली जात आहे। गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज, चांगली गोलंदाजी आपण राहुलकडून पाहिली होती या अगोदरच्या सामन्यांमध्ये। पुन्हा एकदा आता स्ट्राईकला येतो देवेन, बघूया जोरदार प्रहार केलेला आहे, बघूया चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर। 4 धावांसाठी चौकार। नंतर वळलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाला हुळकावणी देऊन चेंडू जातोय सीमापार चौकार। धावा झाल्या त्या 6, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, देवेन पुन्हा एकदा सज्ज फलंदाजीसाठी। आता पुन्हा जोरदार प्रहार, बघूया काय घडले आणि कॅचिंग प्रॅक्टिस आणि पहिला गडी बाद होतोय देवेनच्या रूपात नील एंटरप्राइजेस डुंगी या संघाचा।
दरम्यान देवेन बाद झालाय आपल्या संघासाठी फक्त 4 धावा जमा करून हा मात्र तंबूच्या रस्त्याला परततोय तो मात्र देवेन। आता देवेनची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय तो हार्ड हिटर फलंदाज ऋतिक। आता मात्र हवेचा प्रवाह जर आपण विचार केला ना तर लेग साइडच्या विपरीत आहे ऑफ साइडला। फलंदाजे साहिल चुकीची दुरुस्ती, फलंदाजीसाठी आलाय तो साहिल। तर आता मात्र देवेन बाद झाल्यानंतर पुढचं जे सामन्याचं जे काही संपूर्ण भार आहे तो सांभाळावा लागेल भावेश आणि साहिल यास। देवेन मात्र आता परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी साहिल। पुढचा चेंडू राहुल याचा खेळून काढेल तो साहिल। बघूया अतिशय सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद होतोय तो मात्र साहिल शून्यावर बाद होतोय नील एंटरप्राइजेस संघाचा साहिल। आता मात्र 2:05 झालेले आहेत। आता मात्र नील एंटरप्राइजेस या संघाला एक छोटीशी पार्टनरशिप करावी लागेल कारण की 2 मोलाचे गडी बाद झालेले आहेत। देवेनसुद्धा बाद झालाय, साहिलसुद्धा बाद झालेला आहे, भावेश आणि सर्वेश याला सामना थोडासा पुढे घेऊन जावं लागेल कारण की षटक अजूनही खूप आहेत। पण मात्र 2 गडी बाद झालेत आणि पहिलं षटक अजूनही सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या अंताकडे आपण वळणार आहोत। पुढचा चेंडू घेऊन राहुल सज्ज, फलंदाजी करेल तो फलंदाज सर्वेश। अतिशय सुंदर असा फटका चेंडू हवे ते बघायचं काय होतंय। चेंडू पॉइंटला जातोय, 1 बाउन्स चेंडू जातोय तो मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि एक धावेने धाव फडक पुढे सरकतंय आणि धाव फडकावर धावा लागल्या त्या 7। षटकातील अजूनही काही चेंडू शेष आहेत आणि सामना जो आहे सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय। संघ आहेत खेळणारे नील एंटरप्राइजेस डुंगे, रिग्नेश 11 रानाळ, या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय। बनी याने सामना चालू असताना खेळाडूंना त्रास द्यायचा नाहीये। पुढचा चेंडू राहुल याचा जोरदार प्रहार, बघूया काय घडतंय आपल्याला बघायचंय आणि अतिशय रिले कॅच आपल्याला पाहायला मिळतंय आणि आणखीन एक गडी बाद होतोय। तर आता मात्र सर्वेश ची रोहित आलाय भावेशची जागा भरून काढण्यासाठी। आता मात्र येतोय तो रोहित, चांगला फटका मारला होता पण मोनिश याने चेंडूला अडवलं आणि त्याच्या बाजूचा जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाने मात्र कॅच पकडला, रिले कॅच। दरम्यान आपण सत्कार समारंभाकडे वळतोय। या भिवंडीचं सन्माननीय नागरिकत्व नगरसेवक संजयदादा म्हात्रे यांचा स्वागत सत्कार करण्याची मी विनंती करत आहे। कल्पेश त्यांनी या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक दिलेलं आहे आणि त्यांचा स्वागत सत्कार करण्याची विनंती मी कल्पेश यांना करत आहे। कल्पेश यांच्या हस्ते स्वागत सत्कार होतोय, संजयदादा यांचा स्वागत सत्कार होतोय। संजयभाई म्हात्रे यांचा नगरसेवक आहेत, अतिशय चांगले समाजसेवक आहेत,
चांगलं कार्य त्यांच्या हातून आपण घडताना पाहायला मिळतं आहे. चांग खेळाडू असो किंवा समाजातलं कोणतंही काम असो, सतत ते तत्पर असतात आपलं काम करण्यामध्ये, सढळ हाताने मदत करतात. दादांचा स्वादर सत्कार संपन्न झालेला आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं त्यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. दरम्यान चौकार जातो आहे आणि धावफळकावर धावा लागल्यात त्या 11. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो आहे. गोलंदाजीसाठी सोहम. आत्ता मात्र त्रिफळा उडालाय सर्वेशचा आणि मोलाचा गडी बाद होतोय नील एंटरप्राइजेस संघाचा सर्वेश. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो मानव. मानव आणि रोहित या जोडीला सामना हा थोडासा पुढे न्यावा लागेल, कारण की 4 गडी बाद झालेले आहेत. 11 या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेले आहेत. 4 गडी बाद 11 अशी दयनीय स्थिती आपण पाहतोय. नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाची 80 धावाचा पाठलाग करत असताना नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाचा जो डाव आहे तो आपल्याला गडगडताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सोहम सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता, नंतर मात्र कमबॅक करतोय आणि सर्वेश नावाच्या फलंदाजाला बाद करतोय. आता मग तो शॉर्ट ऑन पूल केलेला आहे, बघूया काय घडलंय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. ज्या वेगाने चेंडू गेला होता ना, त्याच वेगाने खेळाडूने चेंडूला पकडले आणि चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं विकेट किपरच्या पाठीमागे. आणि एक धावेने तो वेळानंतर धाव फळक थोडंसं पुढे सरकतंय आणि धाव फळकावर धावा लागल्या त्या 12. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती मात्र रिग्नेश 11 या संघाकडून. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा फटका चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय. कार्पेटच्या आधारे तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल डबल जर धावा जमा केल्या ना, तर रिग्नेश 11 संघ जो आहे ना तो हळूहळू काही ना होईना पण विजयाकडे वाटचाल करेल. दुसरं षटक सुरू आहे. आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच पाहिलं होतं. अंजुमन या संघाने 78 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि जय श्रीराम ठाकूरपाडा हा संघ पाठलाग करताना ह्याच प्रमाणे गडगडला होता. ज्याप्रमाणे धाव गडगडतोय तो मात्र नील एंटरप्राइजेस डोंगे या संघाचा. पुढचा चेंडू शॉर्ट आर्म पुल आणि पॉवरफुल चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. 7 धावांसाठी षटकार. सत्काराकडे वळतोय. वॉल ऑफ भादवड करिश मात्रे इथे उपस्थित आहेत. मी मयूर दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्यांना शाळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. दादांचा स्वागत सत्कार होतोय. करिश दादा मात्रे काल मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्यांनी मिळवलं होतं. मयूर दादांच्या हस्ते स्वागत सत्कार होतोय. पुन्हा एकदा षटकार येतोय आणि धावफळक पुढे सरकतंय आणि धावफळकावर धावा लागल्यात त्या 25. आत्ता मात्र 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले ना. अजय कुरकुडे यांचं आगमन झालेलं आहे. मी शंभूराजे चषक 2024 मध्ये दादांचं हार्दिक स्वागत करतोय. आमचे मान्यवर दरम्यान स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. या षटकाचा जर विचार केला ना, या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 18 आणि फलस्वरूप आपण पाहतोय धाव फडकावर धावा लागल्या त्या 25.
तर आपल्याला जे या स्पर्धेसाठी संपूर्ण जे सन्मान चिन्ह मिळालेले आहेत ते त्याचे स्पॉन्सर आहेत अजय कुरकुटे सर आणि तसंच तर आपले जे सन्मान चिन्ह ज्यांनी दिलेले ते मान्यवर उपस्थित आहेत. आता मात्र बघा काय घडलंय मैदानात. जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दरम्यान धावचीच्या रूपात फलंदाज बाद होतोय नील एंटरप्राइजेस डोंगे या संघाचा. या स्पर्धेसाठी संपूर्ण जे सन्मान चिन्ह आपल्याला मिळालेले आहेत ना ते सन्मान्य व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. अजय कुरपुटे सर उपस्थित आहेत तसेच प्रफुल्ल म्हात्रे यांच्याकडून सुद्धा आपल्याला या स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह लाभलेले आहेत तर मी या आयोजकांकडून त्यांचा हार्दिक आभार प्रकट करतो की त्यांच्याकडून आपल्या या स्पर्धेला सहकार्य आलेलं आहे. आणि अजय कुरपुटे हे उपस्थित आहेत त्यांचं या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. दादा वेलकम वेलकम वेलकम. आता फलंदाजीसाठी फलंदाज येतो तो जयेश स्ट्राईकला मानव दोन मोठे फटके आल्यात. सुंदर असा फटका चेंडू हवे ते बघायचंय काय घडतंय. आणि जर झेल पकडला असता ना तर या स्पर्धेतील हा सर्वात उत्कृष्ट झेल झाला असता. पण झेल पकडता आलेलं नाही आहे आणि दोन धावफळकावर लागल्या जात आहेत. 28 चला पुढे वळतोय आपण. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज आहे राहुल आणि आता रिवर्स हिपचा फटका मारण्याचा प्रयत्न बघूया काय घडलंय. अपील केली जाते जोरात आणि पंचांकडून कोणताही निर्णय दिला जात नाहीये. कल्पेश दादा गुळवी एक सन्माननीय नागरिकत्व यांचंही या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. मी शंभूराजे चषक 2024 दादांचं हार्दिक स्वागत करतोय. दावा झाल्या ते 28 अपील झाली होती कॉट बिहाइंडची मात्र अपील फेटाळून लावतोय तो मात्र उत्कृष्ट पंच बलवंत. तिसऱ्या षटकांचा खेळ सुरू आहे बघूया पुढचा चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बघूया काय घडलंय बघायचंय. आणि कोणत्याही लेग पायचा इशारा येतोय पंचांकडून आणि फलस्वरूप एक धावेने धावफळक पुढे सरकते आणि धावफळकावर धावा लागल्या त्या 29 अपील केली होती. ऑफस्टाईप ऑफस्टम चेंडू बाहेरचा होता पायचीची अपील केली होती जोरदार पण पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. फलस्वरूप धावा झाल्यात 29 लेग पायच्या रूपाने एक धाव येते. पुढचा चेंडू गोलंदाज राहुल याचा खेळून काढेल तो फलंदाज. आता मात्र फुलटा चेंडू होता चेंडूला भिरकावून दिलाय आडव्या बॅटने चेंडू जातोय तो मात्र स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धावेने धावफळक पुढे सरकते धावफळकावर धावा लागल्या त्या 30. आता मग तर स्ट्राईकला येतोय मला वाटतं मानव याने दोन मोठे फटके मारले होते आणि सामन्यामध्ये थोडीशी चुरस निर्माण केली होती. अजूनही तो खेळपट्टीवर आहे बघूया काय करतो आपल्या संघासाठी. राहुल टू मानव आता अतिशय उत्कृष्ट असा फटका फ्लिकचा फटका चेंडू जात आहे सीमापार 6 धावांसाठी षटकार.
विचार केला होता पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये राहुल याने 7 धावा खर्च केल्या होत्या, नंतर सोम याने 18 धावा खर्च केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा राहुल याने 11 धावा खर्च केला. फळस्वरूप जर आपण पाहिलं ना तर धावपळकावर धावा लागल्या त्या 36, अजूनही जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. 18 चेडू 44 जवळजवळ 14 आणि 15 मधली ही सरासरी आपण पाहतोय. बघूया 18 चेंडू 44 धावा. मानव जेव्हा सरपासून फलंदाजीला आलाय ना त्या मानवने 3 मोठे फटके मारले आणि नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाला जिवंत केले या सामन्यामध्ये. जेव्हापर्यंत मानव हा फलंदाजीसाठी आला नव्हता तेव्हा असं वाटत होतं की जवळजवळ नील एंटरप्राइजेस हा संघ हा बॅकफूटला जातोय, मतलब त्याने फ्रंटफूटला आणले नील एंटरप्राइजेस डुंगे या संघाला. गोलंदाज कुणाल पहिला चेंडू खेळून काढेल यश. अतिशय सुंदर असा फटका, डाऊन द ग्राउंडचा फटका. एक धाव पूर्ण झाली, बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावचित होतोय जयेशच्या रूपात नील एंटरप्राइजेस टुंगे या संघाचा. आउट झालं जयेश. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. ज्यांनी आपल्याला सर्व ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत, गजेंद्र भाऊ गुळवी यांचं आगमन झालेलं आहे. मी शंभूराजे चषकामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. प्रदीप दादा पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. दादा वेलकम वेलकम वेलकम. लाल्या भाऊंचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी शंभूराजे चषक 2024 दादांचं हार्दिक स्वागत करतोय. चल पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चेंडू जातोय मात्र लॉंगॉनच्या रिजन मध्ये, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पुढचा चेंडू कुणाल याचा जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय तो मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगलं क्षेत्रकर्षण होतोय मोनिशकडून आणि एक धाव मात्र काही रोखता आले नाही. एक धावीने धावपळक पुढे सरकते आणि धावपळकार धावा लागल्या त्या 39. स्ट्राईकला येतो मानव. यशच्या बॅटमधून आपण फटका पाहिला होता. आता मात्र कुणाल सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू कुणाल याचा. मानव याच्या बॅटमधून चांगला फटका येतो, गॅप मध्ये जातो. बघू काय घडतंय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा आत्मघाती प्रयत्न केला जातोय का बघायचंय, पण कोणताही प्रयत्न केला जात नाहीये आणि एक धाव येते आणि एक धावेने धाव पडक पुढे सरकते. दरम्यान श्रीनाथ अंकल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी दरम्यान शंभूराजे चषक 2024 दादांचं हार्दिक स्वागत करतोय. धावा झाल्या त्या 40. पुढचा चेंडू कुणाल याचा. खेळून काढेल फलंदाज यश. बघू किती यश येते यशला. आत्ता मात्र फसवा चेंडू टाकलेला आहे फिरकी आणि आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का बघायचंय आणि पंचांकडून लेग पाहिजे इशारा आणि एक धावेने धावपळक पुढे सरकते. धावपळकावर धावा लागल्या त्या 41. अजूनही चौथं षटक सुरू आहे. तर बघूया कुणाल चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू खेळून काढेल तो आता मात्र स्ट्राईकला आलाय तो मानव. मोठे फटके मारावे लागतील मानव यास. आता रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जात आहे सीमापार 4 धावांसाठी चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाज गणेश सज्ज होतोय. आता मात्र चेंडूला भिरकावून दिले, चेंडू हवेत आहे, बघायचंय झेल पकडला जातोय का. आणि झेल सुटलाय तो मात्र मानव, याचा चांगला प्रयत्न होता तो मात्र फाईन लेगच्या खेळाडूचा, पण प्रयत्न फसलाय. आणि एक धावेने धावपळक पुढे सरकतंय. धावपळकावर धावा लागल्यात 47, जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता. आता मात्र दोन्हीकडून प्रहार करावे लागतील. फक्त मानवने फलंदाजी करून चालणार नाही, यश यशसुद्धा मोठे फटके मारावे लागते जर हा सामना जिंकायचा असेल तर. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे, बघूया काय घडतंय. आणि आता मात्र टो क्रशर टाकला होता आणि एक धाव मात्र काही रोखता आली नाही पंचांकडून. लेग बायचा इशारा. आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला ना तर धावा येणं गरजेचं असतं. ते धावा कशाही येऊ, लेग बाय येऊ, बाईच्या येऊ, अवांतर धावा येऊ, फक्त स्कोरबोर्ड हे हलतं राहणं खूप महत्त्वाचं असतं. फलस्वरूप धावा आपण पाहतोय धावपळकावर 48 आणि 32 धावांची गरज. या जर दोन चेंडूवर दोन मोठे फटके आले ना तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. गणेशाचा पुढचा चेंडू खेळून काढतो मानव आणि जोरदार फटका, चेंडू जातोय सीमापार 6 धावांसाठी. दणदणीत खणखणीत षटकार. चला, षटकातील काही चेंडू शेष आहेत आणि धाव फळकावर धावा लागल्या त्या चोपन. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 26 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर ह्या सामन्यामध्ये आपल्याला सुरस पाहायला मिळेल. आणि जास्तीत जास्त स्ट्राईक जर आपण ठेवली मानवकडे तर सामन्यामध्ये आपल्याला ना इंटरटेनमेंट आणि इंटरटेनमेंट आणि इंटरटेनमेंट पाहायला मिळेल. सज्ज होतोय गोलंदाज. आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च केल्यात गणेश याने. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला ना तर मग या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. शेवटचा चेंडू गणेशाचा खेळून काढेल मानव. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बघूया षटक संपण्याचा इशारा आला आहे आणि निर्धारित 5 षटकं संपली आहेत. आणि 5 षटकाच्या अंती जर आपण विचार केला तर धावपळकावर धावा लागल्या त्या चोपन. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. बघूया 6 चेंडू 26 धावा म्हणजे 4 मोठे फटके आणि 2 सिंगल. बघूया आता काय घडतंय, कारण की चांगली गोलंदाजी आपण पाहिली गणेशकडून. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर ना त्याने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. जवळजवळ 35 धावांचं आव्हान होतं 2 षटकामध्ये, मात्र फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. दरम्यान पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मयूर पाटीलचं आगमन झालेलं आहे. सामना चुरशीचा सुरू आहे आणि आगमन कोणाचं झालंय, मयूर सरांचं. 6 चेंडू 26 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज कुणाल. चांगली गोलंदाजी केली होती कुणाल याने. या अगोदर 9 धावा खर्च केल्या होत्या आणि आता डिफेंड करायच्या 26 धावा. सहा 26 इक्वेशन. मोठा फटका आणि पहिल्या चेंडूवर मिड विकेटवर चेंडू भिडकावून दिला 6 धावांसाठी षटकार. पॅजेस डुंगे संघाने सुद्धा दाखवून दिलेलं आहे, तुम्ही जर चॅम्पियन्स असाल तर आम्ही सुद्धा चॅम्पियन्स आहोत. 80 धावांचा पाठला करताना जसं तसं उत्तर देताना इथे नील एंटरप्राइजेस डुंगेचा संघ 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मॅच ऑन होताना आणि म्हटलं होतं ना सर, फायनलचे पहिले फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्याच प्रकारची मॅच. आता मात्र टेन्स मोमेंट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एकमेकांना समजवत आहेत. फलंदाज जाऊन यशने सुद्धा हास्य विनोद केलं मानवकडे की तू षटकार मारू शकतो तर मीही षटकार मारलेला आहे. आणि आतापर्यंत फक्त मानवने षटकार मारले होते, पण आता जेव्हा जिम्मेदारी आली ना यशवर तर त्यांनी चांगल्या प्रकारचा फटका मारलाय. निश्चितच स्लॉटमध्ये चेंडू होता आणि भिडकावून दिला होता. पाहूया मॅच ऑन होते. 5 चेंडू 20 धावा. कुणाल पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. मध्ये चेंडू कार्पेटच्या आधारे मिडविकेटच्या रिझनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि आता मात्र चुकी करतोय विकेट किपर आणि जीवदान मिळालंय यशला. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत मयूर.
निश्चितच मागात पडू शकतो सर, कारण का षटकार ठोकला यापूर्वीच्या चेंडूवरती आणि क्रुशियल मोमेंट आहे. अशा मोमेंटला तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी समोरील संघाला द्यायची नसते. मॅच ऑन होतोय, चार चेंडू 18 धावा. बघा तीन मोठे फटके. आता मात्र जर इथून विजयी संपादन करायचा असेल नेल एंटरप्राइजेस डुंगे या संघाला, तर तीन मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खूपच सफल झाला होता पंच बळवंत सरांकडे पाहताना, मात्र कुठल्याही प्रकारची अपील स्वीकारत नाहीयेत पंच. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र तीन चेंडू आणि 18 धावा, तिन्हीच्या तिन्ही षटकार ठोकावे लागणार आहेत ते फलंदाज. यश याला पाहूया, यश कारनामा केला तर निश्चितच हिरो बनेल यश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट होतोय. काय वाटतोय सर क्रुशियल मोमेंटला मॅच, आणि त्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज कुणाल? दोन चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, अशक्य प्राय आव्हान. आता फक्त कुणालच, हा जो असा खेळाडू आहे तो नील एंटरप्राइजेस संघाला फायनलमध्ये पोहोचू शकतो जर त्याने गचाल गोलंदाजी केली तर. निश्चितच कुठल्याही प्रकारची जर चूक झाली इथून तर मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते नील एंटरप्राइजेस डुंगे या संघासाठी. कुणाल इथे मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो एक कव्हर पॉइंटच्या रिजनला. एकच धाव. आता मात्र जवळजवळ फायनलचं द्वार खोलताना तो रिग्नेश इलेवर रानालचा संघ माझ्या नजरेत तरी दुसऱ्यांदा फायनलला पोहोचलेला आहे संघ. अंजुमन विपक्ष पाहूया, रिग्नेश इलेवन रानाल. अशा प्रकारे रिग्नेश इलेवन रानाल, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन, आपण फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. हार्ड लक नील एंटरप्राइजेस डुंगे. तर यानंतर मोठी मॅच आणि अंतिम सामना शंभूराज चषक 2024 फायनलचा सामना. एक तरफ संघ असणार आहे अंजुमन स्पोर्ट भिवंडी, तर दुसऱ्याकडे संघ असणार आहे रिग्नेश इलेवर राहणार. चला रिग्नेश इलेवन आणि नील एंटरप्राइजेस डुंगे या दोन्ही संघांमध्ये जो सेकंड सेमीफायनलचा सामना रंगला होता त्यामध्ये रिग्नेश इलेवन संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, आणि हा सामना जिंकण्यासाठी सर्वांनी मोलाची कामगिरी केली, मात्र महत्वाची कामगिरी केली ती मात्र राहुल याने. जेव्हा त्याने फलंदाजी केली तेव्हा 14 धावा केल्या, आणि जेव्हा गोलंदाजी करताना त्याने 3 गडी बाद केले, आणि सामनावीराचा पारितोषिक जातोय रिग्नेश इलेवन संघाचा. राहुल याने पुढे यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पारितोषिक घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच राहुल, कम फॉरवर्ड अँड टेक युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. श्रीनाथ अंकल पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण राहुलचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे. राहुल याने व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीनाथ दादा पाटील यांना विनंती करत आहे मी की आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे आणि त्याचा सन्मान करायचा आहे. दरम्यान आपण यानंतर बोलणार आहोत फायनलच्या सामन्यामध्ये अंतिम विजेता कोण. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण समोर मैदानात यायचं आहे. पीच जवळ यायचं आहे, तर सन्मान केला जातोय राहुल याचा. दोन्ही संघांना विनंती आहे की सर्व पाहुण्यांना सुद्धा मान्यवरांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मैदानात जायचंय. रिग्नेश इलेवन या संघाला, या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला संपूर्ण संघ घेऊन आपण क्रीजवर यायचंय, आणि अंजुमन संघाच्या कर्णधाराला सुद्धा विनंती आहे की आपण आपला संपूर्ण संघ घ्यायचा आहे आणि पूर्ण दोन्ही संघाने लाईनअप करून आपण क्रीजवर उभं राहायचंय. प्रथम आपण आपल्या भारताचा सन्मान राष्ट्रगीत घेऊ आणि त्यानंतर मात्र आपण नाणेफेक करू ती मात्र अंतिम सामन्याची. चला अंजुमन पूरी टीम को आपको लेना है, कैप्टन पूरी टीम को लेकर आपको क्रीज पे खड़े रहना है. आणि रिग्नेश इलेवन या संघाला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपला संपूर्ण संघ घ्यायचा आहे
आणि मैदानात क्रीजवर यायचे. दरम्यान आपण भारताचं सन्मान जनगण मन हे घेऊ आणि त्याच्यानंतर आपण या स्पर्धेची नाणेफेक करू आणि मग स्पर्धेचा अंतिम सामना. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. हेलो हेलो हेलो.